आज जो खबर हम आपको दिखाने वाले हैं ये कोई फिल्म की कहानी नहीं तो रियल वे हादसा है। शहर के अजनी पुलिस थाना क्षेत्र में एक बहू ने प्रॉपर्टी के लिए अपने ही सास की हत्या कर दी। अजनी पुलिस थाना क्षेत्र के मित्रन नगर में 28 अगस्त को 54 वर्षीय सुनीता राउत की मौत हो गई थी। उनके परिवार ने उनका अंतिम संस्कार कर दिया। मृतक की बहू वैशाली राउत ने परिजनों को बताया कि मौत हार्ट अटैक से हुई है, मगर मृतक के भाई हुड़केश्वर निवासी भगवान बेंडे को आशंका आई तो उन्होंने शहर के वरिष्ठ पुलिस अधिकारियों से भेंट ली और आपबीती बताई। इसके बाद वरिष्ठों ने अजनी थाना को जांच के आदेश दिए हैं। आदेश के बाद अजनी पुलिस ने बहू वैशाली को थाना बुलाकर पूछताछ की तो उसने पुलिस को गुमराह कर एक व्यक्ति का नाम बताया जो कि उसे परेशान करता था, ऐसे बताया। पुलिस ने उस व्यक्ति को बुलाकर पूछताछ की मगर पुलिस के कुछ हाथ नहीं लगा। पुलिस ने फिर एक बार वैशाली और उसकी बेटी को पूछताछ के लिए बुलाया और बेटी की पूछताछ में पुलिस को एक बड़ा सुराग लगा। बेटी ने बताया कि 28 अगस्त को उसके दो मामा श्रीकांत हिरसे और रितेश हिरसे घर पर आए थे। इसी सुराग से वैशाली से कड़ी पूछताछ की गई और उसका फोन चेक किया गया जिसमें पैसे ट्रांसफर के सबूत मिले जो कि उसके भाइयों को दिए थे। इसी से ही पूरा मामला सामने आया। वैशाली ने अपने दोनों भाइयों को सास को मारने के लिए 2 लाख रुपए की सुपारी दी थी। दोनों आरोपियों ने भी कबूल किया कि उन्होंने वैशाली के कहने पर ही ये हत्या की है। यह हत्या प्रॉपर्टी और सास की कड़ी नजर के लिए की गई थी। सास को आशंका थी कि वैशाली का बाहर किसी के साथ चक्कर चल रहा है। काल सकाळी 11 वाजता मला सीनियर डीसीपी साहेबांचा मला कॉल आला की त्यांना कोणीतरी फोन करून सांगितलं की अजनी हद्दीमध्ये 28 तारखेला एक नॅचरल डेथ झालेली आहे, पण ऍक्च्युली ते मर्डर झालेलं आहे, त्या संबंधित आपल्याला भेटण्यासाठी भगवानराव मेंढे हे येणार आहेत, त्यांच्यासोबत तुम्ही डिस्कस करा। अशा माहितीवरून थोड्या वेळानंतर भगवानराव मेंढे हे पोलीस स्टेशनला आले व त्यांनी सांगितले की त्यांची बहीण सुनीता राऊत हिचा 28 तारखेला मृत्यू झाला होता, नॅचरल डेथ झाल्या होती असं समजून आम्ही ते अंत्यविधी वगैरे केलेला आहे। आणि नंतर काही दिवसाच्या नंतर त्यांना थोडासा संशय वाटू लागला की त्यांची बहीण बिमार वगैरे काही नसताना अचानक मृत्यू कसं पावली, तर त्यांना संशय आल्यावरून त्यांनी मग त्यांच्या बहिणीची जी सून आहे ज्यातली आरोपी आहे तर तिनं तिचा मोबाईल यांनी चेक केला आणि तिची छोटी मुलगी होती सोनूची तिला पण विचारपूस केली। तिनं सांगितलं की रात्री 2 वाजता 2 मामा आले होते आणि त्यांनी आधीचा गळा दाबलेला होता आणि त्याच्यानंतर मोबाईल चेक केला असता मोबाईलमध्ये बऱ्याच रेकॉर्डिंग वगैरे आम्हाला भेटल्या, त्यावरून आमचा संशय बळावला आणि मग आम्ही संशयित जी महिला आहे वैशाली राऊत तिला आम्ही घेऊन आलो पोलीस स्टेशनला आणि सतत 6 तास तिला आम्ही इंट्रोगेट केलं पण ती काही सांगत नव्हती। मग शेवटीला तिने सांगितलं की तिचं एका व्यक्तीसोबत म्हणजे अनिल पोलते त्या व्यक्तीसोबत तिचे मागच्या 2 महिन्यापासून प्रेमसंबंध होते आणि तो माझ्या घराच्या कडे चक्रा मारत होता तर ते माझ्या सासून ते पाहिलं होतं, ही गोष्ट समाजामध्ये इकडे तिकडे माहिती होईल म्हणून मी अनिल पोलतेच्या मदतीनं माझ्या सासूला मारलेलं आहे असं तिनं सांगितलं। पण अनिल पोलतेंना ज्यावेळेस आम्ही पोलीस स्टेशनला घेऊन आलो आणि त्यांना इंटरोगेट केलं तर त्यांच्याकडून अशी माहिती मिळाली की त्यांनी हा मर्डर केलेला नाही आणि त्याच्या बॉडी लँग्वेज पण वाटत नव्हतं की त्यांनी हा मर्डर केलेला आहे, त्यामुळं मग आम्ही पुन्हा वैशाली राऊत तिला आम्ही विचारपूस केली आणि टेक्निकल तपास केला, बऱ्याच गोष्टी तिच्या समोर सांगितलं की हा मर्डर तू कसा केलेला आहे ते तिला पटवून दिलं आणि थोडा पोलीस फाक्या दाखवला, त्यानंतर तिने कबूल केलं की तिने तिचे जे 2 भाऊ आहेत पांडुर्ण्याला राहतात, एक आहे श्रीकांत उर्फ समीर हिवसे आणि दुसरा आहे रितेश प्रकाश हिवसे, त्यांना तिने 2 लाख रुपये देऊन खुनाची सुपारी दिली होती व या तिघांनी मिळून गळा दाबून त्या महिलेची 27/8/2024 ते 28/8/2024 सकाळी 8 वाजताच्या दरम्यान गळा दाबून तिची हत्या केलेली होती। आणि याच्यामध्ये हत्या करण्याचा त्याचा मेन मोठो जो उद्देश होता ते की सासू तिची नेहमी तिच्या चरित्राचा संशय घ्यायची तिच्या आणि ते सासू मरण पावल्याच्या नंतर ते प्रॉपर्टी जी सर्व आहे ती तिला भेटणार होती आणि तिला या सगळ्या गोष्टीसाठी सासू अडसर ठरत होती म्हणून तिला सासूचा तिने 2 भावाच्या मदतीने खून केलेला आहे। या खुनामध्ये जे आरोपी आहेत तिघ आहेत तिचे सून आणि तिचे 2 भाऊ, तिघांचाही काही पूर्व रेकॉर्ड वगैरे नाही आहे याच्यामध्ये, अगोदर गुन्हे दाखल नाहीत, हे पहा त्यांचा पहिलाच गुन्हा आहे। तर नमूद गुन्ह्याच्या तपासादरम्यान आम्ही तिन्ही आरोपीला अटक केलेली आहे आणि आरोपी आमच्या ताब्यामध्ये आहे, तसेच पुढील तपास आम्ही स्वतः पोलीस निरीक्षक लक्ष्मण केंद्रे अजनी करत आहोत।
कैमरा पर्सन अखिलेश भारद्वाज के साथ अभिषेक पांसे की रिपोर्ट।